आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळ तांदळाचा ढोकळा करणार आहोत. डाळ तांदळाच्या ढोकळ्यामध्ये आपण एक असा पदार्थ घालणार आहोत की तो ढोकळा खाताना अजिबात त्याचा घास लागणार नाही. एक जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी जाळीदार मऊ लुसलुशीत असा तो तयार होईल. नमस्कार, मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. डाळ तांदळाचा ढोकळा करण्यासाठी मी इथे 2 पेले रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. ज्या पेल्याने मी तांदूळ घेतले त्याच पेल्याने मी 1/2 पेला एवढी चणा डाळ घेतलेली आहे. डाळ आपल्याला जास्त नाही घ्यायचे तर 1/2 पेला एवढीच मी डाळ घेतले. आपल्याला हे तांदूळ आणि डाळ 2 ते 3 वेळा चांगले धुवून घ्यायचे. मी डाळ आणि तांदूळ आहे ती पहिली धुवून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तांदूळ भिजतील एवढं पाणी घालून आपल्याला ते झाकून ठेवायचे आणि डाळसुद्धा भिजेल एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी घालून 3 ते 4 तास ठेवून द्यायचे. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर 2 तास भिजवलं तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ जे आहेत ते मिक्सरला फिरवून घ्यायचे. पहिले आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे. तांदळामधलं जे पाणी आहे तेच पाणी आपल्याला हे तांदूळ मिक्सरला फिरवताना त्यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आहे. आणि जसं आपण इडलीला तयार करतो मिश्रण तसंच आपल्याला हे करायचं आहे. अगदी थोडंसंच आपल्याला हे जाडसर ठेवायचं आहे, जास्त जाडसर नाही ठेवायचं आहे. तांदूळ मी मिक्सरला फिरवून घेते आणि हे जे पीठ मी मिक्सरला तयार केलं आहे ते आपल्याला एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि जे दुसरे म्हणजे अजून तांदूळ जे मिक्सरला फिरवायचे ते पण मी ह्याच पद्धतीत मिक्सरला सगळे फिरवून घेतले. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चणा डाळ घालून घ्यायचे. चणा डाळमधले जे पाणी आहे तेच पाणी थोडंसं आपल्याला ह्या डाळ मिक्सरला फिरवताना घालून घ्यायचे. आणि ही चणा डाळसुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतली. ती पण आपल्याला ह्या तांदळाच्या पिठामध्ये घालून घेऊन मिक्स करून घ्यायचे. ह्यामध्ये आता आपल्याला असा एक पदार्थ घालायचा की ढोकळा आपला एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत खाताना अजिबात घास लागणार नाही असा तयार होईल. इथे मी ज्या पेल्याने डाळ तांदूळ घेतले त्याच पेल्याने 1/2 पेला एवढा रवा घेतलेला आहे. 1/2 पेला रवा म्हणजेच मोजून 4 टेबलस्पून एवढाच रवा मी ह्यामध्ये घालून घेतला आहे. रवा मी ते बारीक घेतला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तो घेतला तरी पण चालेल. पण जेव्हा डाळ आणि तांदूळ तुम्ही मिक्सरला फिरवणार तेव्हा रवा घालू नका. तर हे पीठ तयार झाल्याच्या नंतर ह्यामध्ये रवा असा मिक्स करून घ्या घालून, म्हणजे जो ढोकळा आहे तो छान मऊ लुसलुशीत जाळीदार असा तयार होईल. रवा चांगला मिक्स करून घेतला आहे, त्याच्या गुठळ्या अजिबात आपल्याला राहू नाही द्यायचा आहे. हे पीठ जे आहे ते आपल्याला झाकून 7 ते 8 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही जर सकाळी ढोकळा करणार असेल तर रात्री हे पीठ असं झाकून ठेवून द्या, म्हणजे छान ते पीठ फुलून येईल. आता इथे मी सकाळी ह्या ताटाला पहिल्यांदा तेलने ग्रीस करून घेतलं आहे. आणि आता हे पीठ तुम्ही बघू शकता छान असं पीठ आपलं फुललेलं आहे. मस्त ढोकळ्याचं पीठ आपलं हे तयार झालं आहे. आपण रवा घातल्यामुळे पीठ छान असं फुलून आले. तर हलक्याच हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. ढोकळा करताना जे पीठ आपण तयार करून घेतले ते जास्त सैलसर नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही ठेवायचं आहे, मध्यम असं ते ठेवून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे जास्त सैल केलं, जास्त पाणी ह्यामध्ये घातलं तर ढोकळा जो आहे तो चांगला फुलणार नाही. आता ह्यामध्ये मी 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ घातलं आहे. मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायचे. हळद मिक्स करताना चांगले मिक्स करायची. थोडी जरी हळद व्यवस्थित मिक्स नाही झाली तर आपण जो इनो घालणार आहे त्यामुळे त्यामध्ये पॅचेस हळदीचे दिसतात, म्हणून हळद चांगले मिक्स करून घ्यायचे. मी 1 पॅकेट इनोचं घातलेलं आहे आणि थोडंसं त्यावरती पाणी घालून घेतले, त्यामुळे इनो जो आहे तो ॲक्टिवेट झालेला आहे. मी इथे इनो घातला. तुम्ही खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडासुद्धा ह्यामध्ये घालून ढोकळा करू शकता. इनो घालून आपल्याला चांगला तर मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्याच हाताने हे पीठ मिक्स करायचं आहे. ग्रीस केलेल्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण ढोकळ्याचं घालून घ्यायचं आहे. पाणी पण चांगलं गरम झालेलं आहे, पाण्याला चांगली उकळी आले. हे जे थोडंसं असं प्लेट आहे ती अशी टॅप करायची आणि नंतर आपल्याला पाण्यामध्ये मी अशी प्लेट ठेवले. तुम्ही रिंग जाळी काहीही ठेवा आणि त्यावरती हे असं ताट जे आहे ते ठेवून घ्या.
ठेवल्यावरती वरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि 20 मिनिटं आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी 5 मिनिटं गॅस मोठी ठेवली, त्यानंतर 15 मिनिटं गॅस मध्यम ठेवून मी हा ढोकळा जो आहे तो चांगला वाफवून घेतलेला आहे. ढोकळा थंड झाल्यावरती मगच आपल्याला त्याच्या कडा सोडवून घ्यायचा आहे आणि हा ढोकळा आपल्याला एक अशी वरती प्लेट ठेवून त्या प्लेटवरती असं वरून टॅप करून आपल्याला हे ताट जे आहे ते काढून घ्यायचं आहे. ढोकळा बघा एकदम मऊ लुसलुशीत असा झालेला आहे, छान त्याला जाळी आलेली आहे आणि मस्त एकदम मऊ लुसलुशीत आपला डाळ तांदळाचा ढोकळा तयार झाला आहे. मी हा ढोकळा करताना ह्यामध्ये जो आहे तो रवा घातला. तुम्हाला रवा नसेल घालायचा असेल, स्किप केला तरीसुद्धा चालेल, पण रवा घातल्यामुळे खूपच हा मऊ लुसलुशीत असतो. मी कापते त्यामुळे कापण्यावरच तुम्हाला समजलं असेल की हा ढोकळा किती मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे. जेव्हा आपण मिठाईवाल्याकडून ढोकळा आणतो त्याबरोबर आपल्याला चटणी मिळते, ती चटणी घरी कशी तयार करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तशीच्या तशीच परफेक्ट चटणी तुमची तयार होईल. साईडला जे क्रॉस ढोकळ्याचे तुकडे असतात ना, तेच तुकडे 2 ते 4 घ्यायचे. तुम्हाला जेवढी चटणी करायची तेवढे घ्यायचे. त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, तुम्हाला आवडत असल्यास लसूण घालून थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्या. म्हणजे जशी बाहेर हॉटेलमध्ये ढोकळ्याबरोबर चटणी मिळते तशीच चटणी तुम्ही घरच्या घरी करू शकता. मी इथं वरतून फोडणी आणि कोथिंबीर घालून घेतले. फोडणीमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये 1/2 चमचा राई, 1/2 चमचा जिरं घालून हिरवी मिरची, कढीपत्ता घालून फोडणी तयार करून घेतली आणि ती फोडणी मी ढोकळ्यावरती घालून घेतलेली आहे. ढोकळा कट करताना तो थोडा थंड झाला की मगच कट करून घ्या, आधी कट करू नका. इथे आता बघा मस्त छान आपला एकदम डाळ तांदूळ आणि रवा घालून मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार झाला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.